नमस्कार शेतकरी बंधून मी ऋषिकारात शेतकरी बंधून तुम्ही पीक विमा भरला असाल पीक विमा भरल्यानंतर तुमची ई पीक पाहणी केली असाल आणि ई पीक पाहणी केल्यानंतर सगळ्यात शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा असा टप्पा म्हणजे तुम्ही केलेले पीक विम्याची तक्रार जर तुम्ही पीक विम्याची तक्रार केली नाही आमचं नुकसान झालं आहे म्हणून तर तुम्हाला पीक विम्याचा एक सुद्धा या ठिकाणी मिळत नाही किंवा शासनामार्फत कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही कोणत्याही प्रकारचा पंचनामा केला जात नाही कुठल्याही प्रकारची त्यावर कारवाई केली जात नाही आता ही सोयाबीन या ठिकाणी बघू शकता ही सोयाबीन आहे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील सिनखेराजा तालुक्यातील सोयंदेवा गावातील शेतकऱ्यांची या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व सोयाबीन ही पिवळी पाडलेली येलोमॅझक नावाचा बुरशीजन्य जो रोग आहे त्या रोगाचा यावरती अटॅक झालेला आहे ना अटॅक झाल्यामुळे शिपणी करू नये किंवा फावरणी करू नये यावरती कोणत्याही प्रकारचा परिणाम झाला नाही पूर्ण सोयाबीन ही नाजदूस झालेली या ठिकाणी बघू शकता सडल्यासारखी सोयाबीन झालेली इथं जर तुम्ही प्रॉपर या प्लॉटला विजिट केली तर तुमच्या लक्षात येईल की सोयाबीनचा वास येतो आहे या ठिकाणी यामुळे काय झालं आहे की या शेतकऱ्याचं असं प्रचंड नुकसान झालं आहे आता तुमचंसुद्धा अशा प्रकारे नुकसान झालं असेल मग ते यलोमोजॅकचं नावाच्या डिसीजमुळे किंवा रोगामुळे असेल किंवा अतिवृष्टी असेल किंवा कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती असेल तुरतुडे किडे असेल याला लागणारे जास्तीत जास्त जी कीडे त्यामुळे कोणत्याही प्रकारचे जरी तुमचं नुकसान झालं असेल तरीसुद्धा तुम्ही काय करायचं आहे क्लेम करायचा आता याच्यासाठी या पिवळी पडला आहे त्याला येलोमोज एक नावाचा ज्या किड्याचा प्रादुर्भाव झाला आहे किंवा त्या बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे त्याची तुम्हाला पिकविम्याची तक्रार कशा पद्धतीने करायची आपण एकदम डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसेल तर त्यावरती जॉईन आह त्यावरती तुम्ही तुमच्या समस्या आम्हाला विचारू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी कशाप्रकारे ऑनलाईन तक्रार करायची जेणेकरून शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाईही मिळेल तुमच्या मोबाईलच्या प्लेस्टोअरच्या ॲप्लिकेशनला जायचं आहे बघा या ठिकाणी शेतकरी बंधू प्ले स्टोअर ॲप्लिकेशन दिसतं यावरती क्लिक करा प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन असतं वरती या ठिकाणी तुम्ही क्रॉप इन्शुरन्स असं सर्च करा किंवा तुमच्या मोबाईलला कमांड द्या माईकद्वारे तर मी या ठिकाणी क्रॉप इन्शुरन्स सर्च करू बघा हे ॲप आलं या ॲपला क्लिक करा तुमच्यात इन्स्टॉल करून घ्या माझे मी अदोगर इन्स्टॉल केलं आहे म्हणून ओपन आलं आहे तर मी ओपन करतो तुम्ही इन्स्टॉल करा आणि नंतर ओपन करा आता या ठिकाणी अशा प्रकारे येईल आता या ठिकाणी तीन नंबरचा कंटिन्यू विदाऊट लॉग इन अशा प्रकारचा एक ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं बघा या ठिकाणी मी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर बघा आता क्रॉप लॉस म्हणून एक ऑप्शन दिसतं त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर क्रॉप लॉस इन्स्टमेशन यावरती एक नंबरचा ऑप्शन आहे त्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करा शेतकरी बंधूनच जो पीक विमा भारतानी तुम्ही मोबाईल नंबर दिला असेल तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आता आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी व्यवस्थित बघायचा आहे आणि सहा अंकी ओ टी पी जो आला आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाकून या ठिकाणी सबमिट करायचं आहे या ठिकाणी मी ओ टी पी टाकून घेतो ओ टी पी टाकल्यानंतर ॲटोमॅटिकली तुमचा ओ टी पी हा सबमिट होईल सबमिट झाल्यानंतर सर्वप्रथम सीझन दिसतं आहे तुम्हाला सीझनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे खरीपचं सीझन घ्यायचं आहे एअर विचारलं या ठिकाणी वर्ष दोन हजार तेवीस अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर खाली स्क्रीन विचारले स्क्रीनमध्ये तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना एक नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करा स्टेटमध्ये आपलं या ठिकाणी महाराष्ट्र राज्य तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं सिलेक्ट करून या ठिकाणी सिलेक्ट ऑप्शनवरती क्लिक करा आता हेच आहे फॉर्म व्यूअर डीडीू इनरॉल कुठे तुम्ही हा फॉर्म भरलेला आहे सी एस सीवर भरला आहे की बँकवर भरला अशा प्रकारे विचारलं आहे त्या सिलेक्टला क्लिक करा आणि या ठिकाणी सी एस सीने भरला आहे म्हणून मी सी एस सी ऑप्शन सिलेक्ट करतो डू यू हॅव युअ ॲप्लिकेशन तर या या गोल दिसतं त्याला टिक करा टिक केल्यानंतर बघा हे चालू झाल्यासारखं ऑन होईल आता ॲप्लिकेशन नंबर किंवा पॉलिसी नंबर पीक विम्याच्या पावतीवरील जो च नंबर आहे तो नंबर टाका आणि डन करा डन केल्यानंतर परत पॉलिसी नंबर आला या बॉक्सला टिक करायचं आहे बॉक्सला टिक केल्यानंतर तुमची माहिती सर्व शेतकरी बंधूंची माहिती या ठिकाणी येईल तुमचं नाव वगैरे तुमचा जिल्हा वगैरे अकाउंट नंबर व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन दाखवले याला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि या बॉक्समध्ये तुम्हाला नाव दिसते बघा कॉटन सोयाबीन तू तुम्ही जे पिकांचा विमा भरला असेल ते दाख तर आपल्याला सोयाबीनचा तक्रार करायची म्हणून सोयाबीनच्या बॉक्सवरती क्लिक करतो याला अलाव करायचं आहे लोकेशनला आता टाईप ऑफ इन्सिडेंट एक नंबरचा जो ऑप्शन आहे बघा टाईप ऑफ इन्सिडंट या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला सायक्लॉन म्हणजेच -जस्त या ठिकाणी वादळ आलं असेल किंवा डिसीज किंवा जास्तीत जास्त पाऊस सर्व ऑप्शन या ठिकाणी दिलेत तर आपलं डिसीज म्हणजे रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे म्हणून डिसीज करतो नंतर डेट ऑफ इन्सिडंट डेट ऑफ इन्सिडंटमध्ये या ठिकाणी तुम्हाला ते कॅलेंडर दिसतं त्यावरती क्लिक करा आणि जर तुम्ही आज तक्रार करत असाल तर कालची तारीख या ठिकाणी तुम्हाला टाकायची बघा मी कालची तारीख टाकून घेतो स्टेटस ऑफ क्रॉप ॲट दॅट टाईम या तुम्ही ज्यावेळेस तक्रार करतो आहे त्यावेळेस तुमचं पीक हे उभं होतं की हार्वेस्टेड म्हणजेच कापलेलं होतं किंवा कट केलेलं होतं आणि पसरून दिलेलं होतं तर आपलं स्टँडिंग क्रॉप म्हणजेच उभं पीक होतं म्हणून मी स्टँडिंग क्रॉप निवडतो जर तुमचं कापलेलं असेल तर हार्वेस्टेड निवडा नंतर एक्सेप्टेड लॉस इन पर्सेंटेज किती टक्के नुकसान झालं आहे तर नव्वद टक्के नुकसान झालं आहे या ठिकाणी तुम्ही ऐंशी टक्के टाकू शकता जसं तुमचं नुकसान झालं आहे त्या ठिकाणी टाकून द्या सरासरी नव्वद टक्के टाका रिमार्कमध्ये एक्साईस रेनफॉल पाऊस झाला आहे की येलो व्हेन मोझॅक नावाचं जे या ठिकाणी बुरशी आहे या बुरशीमुळे आपलं नुकसान झालं आहे म्हणून मी त्यांचं नाव या ठिकाणी टाकतो तुम्ही रेन असंसुद्धा टाकू शकता की बो एक्सेस रेनफॉल आता या ठिकाणी अलाव करा या बाणावरती क्लिक करून अलाव करायचं आहे तुम्हाला म्हणजेच आपल्याला फोटो काढायचे आहेत फोटो काढण्यासाठी तुमचा मोबाईल परमिशन मागेल त्या बानावरती क्लिक केल्यावर आला ऑप्शनवरती क्लिक करा तुमच्या मोबाईलचा कॅमेरा ओपन होईल कॅमेरा ओपन झाल्यानंतर तुमच्या शेतामध्ये यायचं आहे आणि अशा प्रकारचे जे स्वायबिंग पसरलेलं दिसतंय त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर बानासारखं चिन्ह के आहे त्यावरती टिक करून द्यायचं आहे टिक केल्यानंतर हा फोटो आता या ठिकाणी अपलोड झालेला आहे आता अपलोड व्हिडिओ आता काय करायचं आहे परत त्या बानावरती क्लिक करा परत तुम्हाला कॅम या ठिकाणी कॅमेऱ्या कोडर ओपन करायचं आहे म्हणजे तुमचा कॅमेरा ओपन करायचा आहे थोडीफडी या ठिकाणी पाच ते दहा सेकंदाची तुम्हाला या ठिकाणी शूटिंग काढायची शूटिंग काढल्यानंतर अशा प्रकारे मी कशाप्रकारे काढतो आणि डन करायचं परत एक बाणाला आहे त्या बाणावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर फार्मर नेम वगैरे तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन दाखवलं जाईल खाली सबमिट ऑप्शन दिसते त्यावरती तुम्हाला, तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक डॉकेट आय डी नंबर हा नंबर लिहून ठेवायचा आहे यावरती तुम्ही जी तक्रार केली त्याचं स्टेटस तुम्हाला बघता येते की यावर काय कारवाई झालेली अशा प्रकारे याचा स्क्रीनशॉट काढून ठेवून द्या अशाच नवीन व्हिडिओ नवीन माहितीचा जय हिंद जय महाराष्ट्र